Hello students, welcome to Samarth Science Academy. आपले YouTube channel आहे ज्याचं नाव आहे Enjoy Science. जर तुम्ही channel मध्ये नवीन आहात तर आपले channel subscribe करून bell icon press करा म्हणजे video चे notifications तुम्हाला मिळतील. आपले videos ला like करा आणि share करा. आज आपण redox reaction मध्ये balancing of redox reaction मध्ये जे exercise जे क्वेश्चन्स आहेत ते पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 4, बॅलन्स द रिएक्शन्स. यावेळी आपण एक क्वेश्चन नंबर 1 2 आणि 3 सॉल्व केलेला आहे, तर आज आपण क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 2 3 ची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, इथे तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. बॅलन्स द फॉलोइंग रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. तर जी एक रिएक्शन दिली मी तुम्हाला ती ऑक्सिडेशन नंबर मेथड ने आपल्याला बॅलन्स करायची आहे. Cr2O72 - SO32- गिव्स Cr3+ + SO42- आणि मीडियम दिला आहे ऍसिडिक. तर ऍसिडिक मीडियम मध्ये आपल्याला ही रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड बॅलन्स करायची आहे. मग स्टेप 1 काय असते की त्यांनी दिलेली ही जी रिएक्शन आहे ती लिहून other than oxygen आणि hydrogen element balance करून घ्या. दुसरं बघा, इथे ही रिएक्शन as it is linear, पण इथे Cr किती वेळेस आहे? 2 टाइम्स आहे. इथे Cr फक्त 1 टाइम आहे, म्हणजे मला 2 टाइम्स करावे लागणार आहे. सल्फर 1 आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून द्यायचे, ते बॅलन्स करायचे नाही. सुरुवातीला ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून इतर एलिमेंट बॅलन्स करून घ्या. जसं इथे Cr2 आहे, इथे Cr1च होता, म्हणून आपण इथे 2 लिहिणार. बघा मग, Cr2O72- + SO32- मी इथे काय नवीन ऍड केला? 2Cr3+. ओके, सेकंड स्टेप, असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cr अँड S, फाइंड द नेट इंक्रीज अँड नेट डिक्रीज, मेक देम इक्वल. आपण काय करूया, यांचे सर्वांचे ऑक्सिडेशन नंबर शोधूया आणि Cr आणि S मध्ये कितीने ऑक्सिडेशन नंबर इंक्रीज होतोय आणि कितीने डिक्रीज होतोय, तर नेट इंक्रीज आणि नेट डिक्रीज शोधून त्यांना इक्वल करायचं आहे. बघा, ही रिएक्शन आता त्यांच्यात ऑक्सिडेशन नंबर्स लिहायचे आणि ऑक्सिडेशन नंबर कसे शोधतात याच्यावर मी ऑलरेडी बरेचसे व्हिडिओज मी टाकलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळून जाईल. ओके, बघूया. आपल्याला माहिती ऑक्सिजन जेवढे पण आहे तिथे ते सर्व -2 असतात, म्हणून बघा हे सर्व ऑक्सिजन आपण काय लिहून घेतले, -2. आता एक एक सॉल्व्ह करूया. 2 × -2 = 7 7 × -2 - 14 - 14 - 14 आणि सपोज आपण हा -14 इकडे पाठवला तर +14 मधून हे 2 दिले, +12 ला 2 ने डिवाइड केलं, +6 ते आपण इथे +6. आता इथे पुन्हा 3 × -2 - 6 -6 = ह्या साईडला पाठवला +6, +6 मधून 2 दिले, +4. हा मोनोएटॉमिक आयन आहे, त्याच्यावरती जो पण चार्ज असेल तीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट. इथे 3 पॉझिटिव्ह म्हणून +3. 4 × -2 - 8 -8 इकडे त्यांना +8, +8 मधून हे 2 गेले, +6. ओके, मी इथे थोडस फास्ट केले कारण की याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केले, तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर असाइन करता येत नसेल तर. आता इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, कोणाचा ऑक्सिडेशन नंबर वाढताना दिसतोय आपल्याला? सल्फरचा. सुरुवातीला तो किती होता? +4, तर इकडे किती झाला? +6. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कोणाचा इंक्रीज होतोय? सल्फरचा, +4 to +6. मग कितीने वाढला? इंक्रीज पर ऍटम 2. ओके, इंक्रीज पर ऍटम किती आहे? 2. आता डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, Cr2 हा +6 होता, इकडे +3 झाला. डिक्रीज पर ऍटम किती आहे? 3. +6 चा +3 झाला, डिक्रीज पर ऍटम किती आहे? 3. ओके, पण एक लक्षात ठेवा, एक सल्फर आहे फक्त इथे, पण इथे 2 Cr आहे. ओके, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला इक्वल करायचंय. टू इक्वल नेट इंक्रीज अँड नेट डिक्रीज, वी मस्ट टेक 3 ऍटम्स ऑफ सल्फर अँड 2 ऍटम्स ऑफ Cr.
CR चे already 2 atoms आहेत, पण आपण हे काय करूया 3 करूया, बरं तर ते इक्वल होतील, कशा पद्धतीने हे बघा, जर समजा आपण याला 3 ने मल्टीप्लाय केलं तर 6, आणि हे already 2 आहे, आणि हे बघा 3, 3 into 2 केलं 6, मग आपण दोघं बॅलन्स होऊन जातील, म्हणून इंक्रीज पर ऍटम आपल्याला आणि डिक्रीज पर ऍटम काय करायचं इक्वल करायचं आहे. डिक्रीज पर ऍटम एका सीआर साठी 3 आहे म्हणजे दोन सीआर ची 6 आहेत. ओके एका सीआर साठी 3 तो दोन सीआर साठी किती असणार आहे 6 मग हा 2 आहे 2 ला 6 करण्यासाठी कितीने मल्टीप्लाय करणार 3 ने म्हणून आपल्याला हे जे इक्वेशन दिसते ना नेट इंक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर याला 3 ने मल्टीप्लाय करावा लागेल याला मल्टीप्लाय करण्याची गरज नाही पडणार कारण की ऑलरेडी हे दोन सीआर आहेत. ओके पुन्हा बघा डिक्रीज पर ऍटम किती आहे 3 पण एका सीआर साठी 3 तर दोन सीआर साठी किती 6 हा 2 आहे 2 ला 6 करायचंय तर मला हा किती वेळेस घ्यावा लागेल 3 टाइम्स म्हणजे हे जे ऍटम्स आहेत ते 3 टाइम्स होतील म्हणून आपल्याला ती रिएक्शन बॅलन्स करताना ह्या पद्धतीने करावं लागेल. Cr2O7 त्याला कशानेच मल्टीप्लाय केलं नाही सल्फरला 3 ने मल्टीप्लाय करून घेतलं दोघ साईडला त्या पद्धतीने सल्फर बॅलन्स केला. आता या साईडला ऑक्सिजन किती आहे ते बघूया 7 आणि इकडे 3 × 3 9 7 प्लस 9 16 ऑक्सिजन आहेत. या साईडला किती ऑक्सिजन आहेत 4 × 3 12 ऑक्सिजन आहेत. इकडे ऑक्सिजन जास्त आहेत इकडे ऑक्सिजन अजून 4 ने कमी आहेत. मग सर्वात पहिले आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करून घ्यायचे मग पुढच्या स्टेपमध्ये आपण ऑक्सिजन बॅलन्स करतो. ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहेत जितक्याने कमी आहेत तितके वॉटर ऍड करा म्हणून बघा बॅलन्स ऑक्सिजन ऍटम बाय ऍडिंग 4H2O टू द राईट हँड साइड. राईट हँड साईडलाच का कारण की इकडे 16 ऑक्सिजन आहेत तर इकडे 12 म्हणून इकडे आपल्याला 4H2O ऍड केले तर 16 होऊन जातील. आता 16 आले कसे हे बघा 7 3 × 3 9 16 इकडे 4 × 3 12 बरं मी इथे अजून 4 पाहिजे होते म्हणून 4H2O मी ह्या साईडला ऍड करतो या पद्धतीने. ओके त्या पद्धतीने आता आपण हायड्रोजन आता ऑक्सिजन तर बॅलन्स केला तर हायड्रोजन बॅलन्स करू. मग हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी काय करायचं पुन्हा काउंट करून घ्या ह्या साईडला हायड्रोजन किती आहेत 0 इकडे हायड्रोजन नाही आहेत इथे हायड्रोजन किती आहेत 4 × 2 8 8 हायड्रोजन या साईडला आहेत इथे 1 पण नाही आहे म्हणजे मला ह्या साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईड रिएक्शनच्या लेफ्ट हँड साईडला 8H+ ऍड करायचे आहे. बघा स्टेप 4 बॅलन्स हायड्रोजन ऍटम बाय ऍडिंग 8H+ टू द लेफ्ट हँड साईड का कारण त्या साईडला हायड्रोजन नव्हते. बघा आता हायड्रोजन पण बॅलन्स झाले इकडे हायड्रोजन किती आहेत 8 इकडे पण 8 त्या पद्धतीने स्टेप 4 मध्ये आपण हायड्रोजन बॅलन्स केले. आता लास्ट चेक द बॅलन्स इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू ऍटम्स अँड चार्जेस. ऍटम्स इक्वल आहेत का सीआर 2 आहेत सीआर 2 आहे. ऑक्सिजन हे 7 3 × 3 9 म्हणजे 16 इकडे 4 × 3 12 12 + 4 16 सल्फर 3 सल्फर 3 हायड्रोजन 8 हायड्रोजन 8 म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ऍटम्स द बॅलन्स आहे. आता चार्जेस ने बॅलन्स आहे का ते बघूया इकडे नेट चार्जेस किती असतील हे बघा सीआर 2O7 एकच वेळेस आणि त्याच्यावर 2 निगेटिव्ह चार्जेस आहेत 3 × −2 − 6 आणि हे 8 −2 − 6 किती झाला −8 आणि −8 + 8 0 म्हणजेच रिएक्शनच्या लेफ्ट साईडला 0 चार्जेस आहेत. जर तितकेच चार्जेस राईट साईडला पण आले तर समजायचं आपलं जे रिएक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू चार्जेस सुद्धा बॅलन्स आहे. मग बघूया 3 × 2 + 6 आणि 3 × −2 − 6 याच्यावर चार्ज नाही 0 म्हणजे दोघ साईडला चार्जेस पण इक्वल आहेत आणि ऍटम्स पण इक्वल आहे म्हणजे आपली ही रिएक्शन बॅलन्स आहे. पुढची रिएक्शन MnO4- + Br- गिव्स MnO2 + Br3 इन बेसिक मीडियम. आता बेसिक मीडियम मध्ये आपल्याला ही रिएक्शन बॅलन्स करायची आहे. मागच्या रिएक्शन सारखंच राईट द स्केलेटल इक्वेशन अँड बॅलन्स द इलेमेंट्स अदर दॅन हायड्रोजन. Mn इथे 1 आहे इकडे पण 1 आहे Br1 म्हणजे इथे अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन इलेमेंट्स बॅलन्स करण्याची गरज नाही कारण इथे
ऑलरेडी बैलेंस आहे म्हणून ते इक्वेशन ऍज इट इज आलं. जसं मागच्या वेळेस 2 Cr आपल्याला बॅलन्स करावी लागली होती. पुढची स्टेप, असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ Mn एंड Br, फाइंड द नेट इनक्रीज अँड नेट डिक्रीज अँड मेक देम इक्वल. मग आपण प्रत्येकाचे ऑक्सिडेशन नंबर असाइन करूया. आपल्याला ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन नंबर माहिती असतात, किती असतात ते -2, 4 × -2 -8, -8 इज इक्वल टू जे ह्या साईडला +8 झाला, +8 मधून 1 गेला +7. मोनोएटॉमिक आयन आहे त्याच्यावर जो चार्ज आहे तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर, एक निगेटिव्ह चार्ज म्हणून -1. 4 × -2 -4, -4 तिकडे पाठवला +4 म्हणून Mn झाला +4, कारण की हा न्यूट्रल आहे म्हणजे 0 राहिला असता इकडे. 3 × -2 -6, -6 तिकडे +6 झाला, +6 मधून 1 गेला +5. त्या पद्धतीने आपण हे असाइन केले. आता नेट इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, Br चा ऑक्सिडेशन नंबर -1 होता, +5 झाला, -1 चा +5 झाला म्हणजे 6 ने तो इनक्रीज झाला, म्हणून नेट इनक्रीज किती आहे 6 पर ऍटम. इनक्रीज पर ऍटम किती झाले 6. आता नेट डिक्रीज शोधूया, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर MnO4, MnO4 +7 चा +4 झाला, कितीने कमी झाला 3 ने कमी झाला. ओके, मग आता बघा इथे 6 आहे, इथे 3 आहे, मग जो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे Mn जो आहे ना त्याला आपल्याला जर दोन्ही मल्टिप्लाय करून घेतलं तर दोघं इक्वल होऊन जातील, म्हणजे हा पण 6 आणि हा पण 6, म्हणून Mn ला दोनने मी मल्टिप्लाय करणार. टू इक्वल नेट इनक्रीज अँड नेट डिक्रीज वी मस्ट टेक 2 ऍटम्स ऑफ Mn, म्हणजे Mn ला मला दोनने मल्टिप्लाय करावं लागेल. हे बघा, म्हणून मी त्या ओव्हरऑल इक्वेशन मध्ये फक्त Mn ला मल्टिप्लाय केलं, Br ला नाही. ओके, तर पुढची स्टेप काय असते, ऑक्सिजन बॅलन्स करा. 4 × 2 = 8 ऑक्सिजन रिएक्टंट साइडला, 2 × 2 = 4 +3, 4 + 3 = 7, म्हणजेच प्रोडक्ट साइडला फक्त 7 आहेत, इकडे एक कमी आहे म्हणून मला इकडे एक H2O ऍड करावा लागणार आहे राईट हँड साइडला. बॅलन्स ऑक्सिजन ऍटम बाय ऍडिंग H2O टू द राईट हँड साइड, एकच H2O ऍड करा, कारण की इकडे 8 ऑक्सिजन आहेत इकडे 7, एकच कमी आहे म्हणून एक H2O मी राईट हँड साइडला ऍड करतो. 2 MnO4 minus plus Br minus plus 2 MnO2 plus Br3 minus plus 1 H2. आता हायड्रोजन बॅलन्स करू. लेफ्ट साइडला रिएक्शनचा हायड्रोजन नाही आहे, 0 आहे. राईट हँड साइडला 2 हायड्रोजन आहेत, म्हणजेच मला लेफ्ट हँड साइडला 2 H+ ऍड करावे लागतील, म्हणजेच त्यावेळेस हायड्रोजन बॅलन्स होतील. म्हणून स्टेप 4 मध्ये मला तिथे H+ ऍड करायचे आहे. तर किती H+ ऍड करायचे, फक्त 2. ओके, इथे बाय मिस्टेक 8 H+ आहे, आपल्याला फक्त 2 H+ ऍड करायचे. ओके, इथे 8 H+ लिहिलंय, इथे 2 H+ ऍड करा. 2 H+ ऍड केले. ओके, त्यानंतर ऍज द रिएक्शन इज इन बेसिक मीडियम, जर रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये दिली असेल तर आपल्याला जितके H+ आपण ऍड केले तितकेच OH- दोघं साइडला ऍड करावे लागतात. किती H+ ऍड केले आपण, 2 H+, म्हणून इकडे सुद्धा 2 OH- आणि इकडे सुद्धा 2 OH- ऍड करूया. हे बघा, 2 OH- इकडे, 2 OH- इकडे, 2 H+ आणि 2 OH- एकत्र आले म्हणजेच आपल्यामध्ये 1 H+ 1 OH म्हणजे 1 H2O, 2 H+ 2 OH म्हणजे 2 H2O. ओके, 2 H2O मिळतील, पण या साइडला 1 H2 आहे, या साइडला 2 H2 आहे, 2 मधून हा 1 H2 गेला, तर फायनल जे बॅलन्स इक्वेशन येईल त्याच्यामध्ये फक्त ह्या साइडला 1 H2 येईल, इकडचा H2O कॅन्सल होऊन जाईल आणि फायनल आपल्याला बॅलन्स इक्वेशन मिळालं, 2 MnO4 मायनस प्लस Br मायनस प्लस H2O गिव्स 2 MnO2 प्लस Br3 मायनस प्लस 2 OH-. नेट चार्जेस इकडे आहे -2, याच्यावर आहे -1, इकडे 0 म्हणजे -3, इथे 0, -1, -2, -3. नेट चार्जेस इक्वल, ऍटम्स इक्वल, म्हणजे ही रिएक्शन बॅलन्स झाली. फक्त इथे 8 H+ च्या ऐवजी 2 H+ आहे. ओके, नेक्स्ट रिएक्शन बघा, सेम H2SO4 प्लस C प्लस CO2 प्लस SO2 प्लस H2O, ऍसिडिक मीडियम, ऍसिडिक मीडियम दिली आपण आपल्या रेग्युलर मागच्या सारखंच
skeletal equation पहले लिखून घेऊया. त्याच्यात other than oxygen element balance करून घ्या. Oxygen आणि hydrogen सोडून सल्फर एक आहे, एकरी पण सल्फर एक आहे, बॅलन्स करण्याची गरज नाही. कार्बन एक आहे, कार्बन एक आहे. ओके, मग अदर दॅन हायड्रोजन आणि ऑक्सिजन फक्त सल्फर आणि कार्बन आहे, ते ऑलरेडी बॅलन्स आहे. म्हणून बघा हे इक्वेशन बदललं नाही, ते ऍज इट इज लिहिलं. ओके, नेक्स्ट असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर अँड कार्बन. बघूया आता सर्वांचे ऑक्सिडेशन नंबर असाइन करूया. आता मी तुम्हाला ऑलरेडी शिकवले, त्यामुळे आता आपल्याला येणारच आहे की ऑक्सिजन किती असतो, मायनस टू, हायड्रोजन प्लस वन, कार्बन एक मोनो ऍटॉमिक, फक्त मोनो सिंगल ऍटम आहे फ्री स्टेट मध्ये, म्हणून तो झिरो असतो. ऑक्सिजन मायनस टू, ऑक्सिजन मायनस टू, ऑक्सिजन मायनस टू, फोर इंटू मायनस टू मायनस एट, मायनस एट मधून हे दोन गेले मायनस सिक्स, म्हणजे तिकडे झाला घेताना जाताना तो झाला प्लस सिक्स. टू इंटू मायनस टू मायनस फोर, मायनस फोर इज इक्वल टू च्या साईडला पाठवला प्लस फोर, पुन्हा सेम टू इंटू मायनस टू मायनस फोर मायनस फोर, इकडे इज इक्वल टू च्या साईडला येताना प्लस फोर मायनस टू, टू इंटू प्लस वन प्लस टू, प्लस टू मायनस टू झिरो. मग या पद्धतीने आपण हे पण बॅलन्स करू शकतो. मग याच्यात आपल्याला नेट इनक्रीज आणि नेट डिक्रीज शोधायचं आहे. कार्बन झिरोचा प्लस फोर झाला म्हणजे चार ने इनक्रीज झाला, आणि डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर सल्फर किती होता, प्लस सिक्स, प्लस सिक्स चा प्लस फोर झाला म्हणजे टू ने. आता पुन्हा लक्ष द्या, कार्बनचे ऍटम्स किती आहेत, इनक्रीज पर ऍटम फोर आहे आणि सल्फर साठी दोन आहेत. मग सपोज आपण सल्फरच्या ऍटम्सला दोन ने मल्टिप्लाय करून घेतलं तर फोर फोर इक्वल होतील, त्यांनी आपल्याला दोघे इक्वल करायचे. मग मी काय करतो, डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर मध्ये म्हणजे सल्फरला दोन ने मल्टिप्लाय करतो. टू इक्वल नेट इनक्रीज अँड नेट डिक्रीज वी मस्ट टेक टू ऍटम्स ऑफ सल्फर, म्हणजे जी ओव्हरऑल इक्वेशन येईल ना, त्याच्यात एस टू ओ फोर ला पण दोन ने आणि एसओ टू ला पण दोन ने मल्टिप्लाय करायचं, कार्बन ऍज इट इज ठेवायचं. म्हणून बघा टू एस टू ओ फोर प्लस कार्बन प्लस म्हणजे सीओ टू प्लस टू एसओ टू प्लस एच टू. ऑक्सिजन किती आहेत बघा, इकडे फोर इंटू टू एट, इकडे किती आहेत टू इंटू टू फोर ए टू आणि हा वन, टू फोर वन सेवन, म्हणजेच पुन्हा या साईडला एक ऑक्सिजन कमी आहे, म्हणजे मला अजून एक एच टू इथे ऍड करावा लागेल, म्हणजे हे दोन एच टू होऊन जातील. ओके, बॅलन्स ऑक्सिजन आयटम बाय ऍडिंग एच टू राईट हँड साईड, म्हणजे बघा इथे ऑलरेडी एक एच टू होता, मला अजून एक एच टू ऍड करावा लागला म्हणजे दोन एच टू झाले, त्या पद्धतीने ऑक्सिजनचं बॅलन्स झालं. तर हायड्रोजन बॅलन्स करूया, इकडे किती हायड्रोजन आहेत टू इंटू टू फोर, टू इंटू टू फोर, इथे ऑलरेडी हायड्रोजन बॅलन्स आहेत, त्यामुळे मला इथे एच प्लस ऍड करण्याची गरज पडणार नाही आणि टोटल चार्जेस पण इक्वल आहेत, चार्जेस पण इथे येणार नाही, त्यामुळे इथे हायड्रोजन्स ऍड करण्याची गरज नाही पडली. ओके, काही दोघं सगळ्या हायड्रोजन चार आहेत, त्यामुळे ऍज द रिएक्शन इज ऍसिडिक मिडियम देर इज नो चार्ज ऑन आयदर साईड अँड एच ऑन बोथ साईड इक्वल, त्यामुळे हीच रिएक्शन बॅलन्स आहे. मग इथेच आपली रिएक्शन बॅलन्स झाली, नेट चार्जेस तर झिरो आहेत कारण की एलएचएस आणि आरएचएस ला चार्जेसच नाही आहेत, पण इलेमेंट्स मात्र इक्वल आहेत. इकडे फोर हायड्रोजन आहेत, फोर हायड्रोजन, ऑक्सिजन एट, इकडे पण आता ऑक्सिजन एट झाले, कार्बन वन, कार्बन वन, सल्फर टू आहे, इकडे पण सल्फर टू आहे, या पद्धतीने ही रिएक्शन बॅलन्स होते. ओके, नेक्स्ट बघूया आता बेसिक मीडियम मध्ये पुढची रिएक्शन दिली आहे, बी आय ओ एच थ्राइस प्लस एस एन ओ एच थ्राइस मायनस गिव्स बी आय प्लस एस एन ओ एच सिक्स टू मायनस बेसिक मीडियम. आपली रेग्युलर राईट द स्केलेटल इक्वेशन ऑफ द बॅलन्स इलेमेंट्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून कोण आहे, बिस्मत वन आहे, इकडे पण वन आहे, ऑलरेडी बॅलन्स आहे. एस एन इकडे पण वन आहे, इकडे पण वन आहे, टेन सुद्धा इथे बॅलन्स आहे. मग ते इक्वेशन ऍज इट इज लिहून घेतलं. आपल्या रेग्युलर वेने आपण सगळ्यांचे ऑक्सिडेशन नंबर असाइन करू. तर मी एक शॉर्टकट सांगितलं होता की ऑक्सिजन मायनस टू आणि हायड्रोजन प्लस वन, म्हणजे ओव्हरऑल हा ओ एच असेल तर मायनस वन घ्यायचा, ओ एच मायनस वन, ओ एच ओव्हरऑल मायनस वन, थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री, मायनस थ्री ला झिरो करायचं आहे म्हणजे प्लस थ्री, किंवा आपल्या रेग्युलर वेने थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री, मायनस थ्री इज इक्वल टू ह्या साईडला पाठवला प्लस थ्री, थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री, मायनस थ्री इज इक्वल टू ज्या साईडला पाठवला प्लस थ्री, पण तिथे ऑलरेडी एक मायनस आहे, प्लस थ्री मधून एक गेला प्लस टू, हा एक
फ्री स्टेट मध्ये आहे म्हणून 0 पुन्हा 6 * minus 1 minus 6 minus 6 is equals to ह्या साइडला पाठवला plus 6 plus 6 मधून 2 गेले plus 4 बघा बिस्मत इथे plus 3 आहे plus 3 चा 0 झाला म्हणजे डिक्रीज झाला plus 2 चा plus 4 झाला इंक्रीज झाला हा 3 ने डिक्रीज होतोय तर हा 2 ने इंक्रीज होतोय बघा मग SM plus 2 चा plus 4 झाला म्हणजे नेट इंक्रीज 2 आयटम्स म्हणजे इंक्रीज पर आयटम 2 आहे हा plus 3 चा 0 झाला म्हणजे डिक्रीज 3 ने झाला ओके मग आता तुम्हाला हे इक्वल करायचे मग इक्वल करण्यासाठी काय करणार आता हा 2 आहे हा 3 आहे मग आपण मॅथ्स प्रमाणे जसे x चा कोएफिशिएंट जर एकाचा 2 असेल आणि एकाचा इक्वेशन मध्ये y असेल तर आपण सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये दोघांना अल्टरनेटिवली मल्टीप्लाई करायचं जसं SM ला आपण 3 ने मल्टीप्लाई करू आणि BI ला आपण 2 ने मल्टीप्लाई करू म्हणजे दोघं इक्वल होऊन जातील जसं बघा 2 * 3 6 आणि 3 * 2 केलं तरी 6 त्यापैकी म्हणजे मी SM किती वेळेस घेणार आहे 3 टाइम्स आणि BI किती वेळेस घेणार आहे 2 टाइम्स टू इक्वल द नेट इंक्रीज एंड नेट डिक्रीज वी मस्ट टेक 3 आयटम्स ऑफ SN एंड 2 आयटम्स ऑफ BI म्हणजे बघा जिथे जिथे SN आहे तिथे मी 3 टाइम्स ने मल्टीप्लाई करेल आणि जिथे BI आहे तिथे 2 टाइम्स ने या पेजन आपण बॅलन्स केला त्यानंतर पुढची स्टेप असते ऑक्सिजन बॅलन्स करा इकडे ऑक्सिजन किती आहेत 3 * 2 6 3 * 3 9 6 + 9 15 ऑक्सिजन आहेत लेफ्ट साइडला राइट साइडला बघू 6 * 3 किती 18 म्हणजे या वेळेस लेफ्ट साइडला 3 हायड्रोजन 3 ऑक्सिजन कमी आहेत इकडे 15 आहेत इकडे 18 आहेत म्हणजे मला या साइडला 3H2O अजून ऍड करायचे आहेत बॅलन्स ऑक्सिजन एटम्स बाय ऍडिंग 3H2O टू द लेफ्ट हँड साइड या साइडला मला 3H2O अजून ऍड करावे लागले मग हे 3 आणि 15 18 म्हणजे 18 18 दोघं साइडला काय झालेत बॅलन्स झाले ओके आता हायड्रोजन बॅलन्स करूया हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी पुन्हा बघा या साइडला किती हायड्रोजन आहे 6 OH 6 टाइम म्हणजे हे 6 झाले 6 * 3 18 झाले या साइडला बघूया किती आहेत या साइडला बघा 3 * 2 6 आहेत 3 * 3 9 आहेत 3 * 2 हे 6 आहे मग टोटल किती झाले 21 मग इकडे 21 आहेत इकडे 18 आहेत म्हणजे इथे अजून 3 हायड्रोजन्स कमी आहेत म्हणजे मला राइट हँड साइडला 3H+ ऍड करायचे आहेत बघा हायड्रोजन आयटम्स बाय ऍडिंग 3H+ टू द राइट हँड साइड म्हणून मी ह्या साइडला 3H+ ऍड केले ओके आता पुढे ऍज द रिएक्शन इज इन बेसिक मीडियम जितके H+ आपण घेतो तितकेच OH- दोघं साइडला ऍड करा म्हणून मला 3OH- इकडे पण ऍड करायचे आणि 3OH- इकडे पण ऍड करायचे त्या म्हणजे दोघं साइडला 3OH- आपण ऍड केले 3H+ 3H+ म्हणजे 3H2O हो झाले ओके इकडे 3H2 इथे पण 3H2 आहे बॅलन्सिंग मध्ये दोघं काय होऊन जातील कॅन्सल म्हणजे इथे H2 उरणार नाही मग कोण उरला 2BI OH थ्राइस प्लस 3SN OH थ्राइस मायनस 3OH मायनस कारण 3H2 3H2 कॅन्सल झाला 2BI 3SN OH 6 2 मायनस H2 कॅन्सल टोटल चार्जेस किती आहेत हा 0 हे मायनस 3 कारण 1 मायनस 1 आहे पण हे 3 टाइम्स आहेत म्हणून 3 * मायनस 1 मायनस 3 हे पण तसंच 3 * मायनस 1 मायनस 3 टोटल चार्जेस मायनस 1 या साइडला टोटल चार्जेस 3 * मायनस 2 मायनस 6 दोघं साइडला चार्जेस इक्वल रिएक्शन बॅलन्स त्या पद्धतीने आपण ऍसिडिक मीडियम आणि बेसिक मीडियम मध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन बॅलन्स केल्या बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड आता पुढची मेथड आहे बॅलन्स द फॉलोइंग रिएक्शन बाय हाफ रिएक्शन मेथड आणि रिएक्शन दिली ही हाफ रिएक्शन मेथड ऍसिडिक मीडियम मध्ये आपल्याला सॉल्व करायची आहे H2C2O4 + 2MnO4 - गिव्ज CO2 + Mn2 + ऍसिडिक मीडियम तर काय करायचं असतं आता ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये आता हाफ रिएक्शन मेथड आहे तर मी राइट द अनबॅलन्स इक्वेशन असाइन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द एटम्स इन रिएक्टन्स एंड प्रोडक्ट डिवाइड इनटू टू हाफ इक्वेशन सर्वात पहिले ही रिएक्शन जी आहे ती लिहून घ्या प्रत्येकाची ऑक्सिडेशन नंबर असाइन करा आणि रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स वरून आपल्याला दोन हाफ इक्वेशन्स मिळतील एक ऑक्सिडेशन हाफ आणि एक रिडक्शन हाफ तर बघूया पहिली रिएक्शन लिहून घेतली ऑक्सिजन मायनस 2 असतो मग सर्व ठिकाणी ऑक्सिजन मायनस 2 लिहून घेतला आता हायड्रोजन प्लस 1 असतो मग आपण हा सॉल्व करू शकतो
कशा पद्धतीने त्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलंय तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता तुम्हाला लिंक दिली आहे 4 × 1 = -8 2 × +1 = +2 +2 मधून -8 गेला -6 -6 तिकडे पाठवला +6 +6 ला 2 ने डिवाइड केलं +3 म्हणून हा झाला +3 पुन्हा 4 × -2 -8 -8 तिकडे +8 झाला +8 मधून हा 1 गेला +7 2 × -2 -4 -4 तिकडे पाठवला +4 एवन मोनोटॉमिक आयन आहे +2 आता बघा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन मग बघूया ऑक्सिडेशन नंबर कोणाचा वाढतोय कार्बनचा इथे होता +3 +3 चा +4 झाला म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे हे आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन +7 चा +2 झाला कमी झाला म्हणजे हे आहे रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन मग आपल्याला ह्या दोन ऑक्सिडेशन हाफ आणि रिडक्शन हाफ रिएक्शन्स लिहून घ्यायचे आहेत म्हणजे ऑक्सिडेशन हाफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ज्याचं झालं ते लिहून घ्या H2C2O4 2CO2 लिहून घेतलं रिडक्शन हाफ MnO4 − 2Mn2+ लिहून घेतलं हे दोघं रिएक्शन सेपरेट केलं म्हणून याला हाफ रिएक्शन मेथड असं म्हणतात ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन अशा दोघं रिएक्शन आपण सेपरेट केला आता पुढची स्टेप स्टेप टू बॅलन्स द ऍटम्स अदर दॅन ओ अँड एच इन इच हाफ रिएक्शन बॅलन्स ऑक्सिजन ऍटम बाय ऍडिंग 4H2O टू द राईट हँड साइड ऑफ रिडक्शन हाफ इक्वेशन बघा ऑक्सिडेशन हाफ मध्ये इथे फक्त सीओ टू होता मी आता काय लिहिलं 2 times CO2 कारण की ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून कार्बन इथे 2 होते आणि जर सपोज मी 2 लिहिला नसता तर इथे एकच कार्बन राहिला असता त्याच्यामुळे मला 2 मल्टिप्लाय करून घ्यावं लागलं आणि रिडक्शन हाफ मध्ये मला इथे नवीन 4H2 ऍड करावे लागले राईट हँड साइड रिडक्शन हाफ मध्ये का कारण इकडे 4 ऑक्सिजन आहेत बरोबर इकडे ऑक्सिजन नव्हते मला हे ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी इकडे 4H2 ऍड करावे लागले ओके मग आता ऑक्सिजन बॅलन्स केला आता आपण हायड्रोजन बॅलन्स करू हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी काय करायचे पुन्हा बघा इकडे 2H आहेत इकडे काहीच नाही म्हणून मला इकडे 2H+ ऍड करावे लागतील म्हणजे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनच्या राईट हँड साइडला 2H+ आणि रिडक्शन ऑफ रिएक्शन चा इथे बघा 4 × 2 म्हणजे 8H आहेत इकडे 1 पण नाही म्हणून इकडे 8H+ ऍड केले म्हणून बघा बॅलन्स एच ऍटम बाय ऍडिंग 2H+ 2H+ या साइडला ऍड केले आणि 8H+ या साइडला म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन बॅलन्स होतील आणि आपल्याला हे दोन इक्वेशन मिळतील आता पुढची स्टेप असते इलेक्ट्रॉन बॅलन्स करणं चार्जेस बॅलन्स करणं चार्जेस कसे बॅलन्स करतात बघा या साइडला चार्ज किती आहे 0 आहे या साइडला चार्ज 0 आहे ऑक्सिडेशन मध्ये नेहमी इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साइडला ऍड करतात आणि रिडक्शन मध्ये नेहमी रिएक्टंट साइडला बरं मग इकडे टोटल चार्जेस 0 आहेत इथे टोटल चार्जेस +2 आहेत आता +2 ला 0 करायचे म्हणजे मला ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनच्या राईट हँड साइडला 2 इलेक्ट्रॉन ऍड करायचे आहेत ओके त्याच वेळेस हा +2 आणि ते 2 इलेक्ट्रॉन -2 0 बॅलन्स होतील या साइडला चार्जेस बघूया हा -1 आहे आणि हे +8 आहे +8 मधून -1 गेला म्हणजे इकडे आहेत +7 आणि इकडे फक्त +2 मग +7 मधून मी जर 5 इलेक्ट्रॉन वजा केले तर +2 येतील म्हणून मला ह्या साइडला म्हणजेच रिडक्शन हाफ रिएक्शनच्या लेफ्ट साइडला 5 इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे आहेत मग ऍड 2 इलेक्ट्रॉन्स टू द राईट हँड साइड तेव्हाच बॅलन्स होणारे चार्जेस दोघ साइडला इकडे पण 0 चार्जेस होऊन जातील इकडे पण 0 चार्जेस होतील आणि ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन पण बरोबर येऊन जाईल म्हणून प्रोडक्ट साइडला आपल्याला इलेक्ट्रॉन दाखवावे लागतील 2 इलेक्ट्रॉन निगेटिव्ह 2 हायड्रोजन पॉझिटिव्ह टोटल झाले 0 म्हणून इकडे पण चार्जेस 0 रिडक्शन म्हणजे आपल्याला रिएक्टंट मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे असतात किती करायचे हा -1 + 8 + 7 + 7 ला +2 करायचे म्हणून 5 इलेक्ट्रॉन्स इकडे ऍड केले त्या पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळतील इकडे 2 इलेक्ट्रॉन्स तर इकडे 5 इलेक्ट्रॉन्स ऍड केले त्या पद्धतीने ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आणि रिडक्शन हाफ इक्वेशन आपल्याला मिळालं ओके त्यांच्यात हायड्रोजन बॅलन्स झाले ऑक्सिजन बॅलन्स झाले इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले पण इलेक्ट्रॉन सेम नाही आहेत आता आपल्याला हे इलेक्ट्रॉन्स इक्वल करायचे म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन मस्ट बी इक्वल
इथे 2 आहे इथे 5 आहे म्हणजे साइमल्टेनियस इक्वेशन प्रमाणे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन ला आपण 5 ने मल्टीप्लाई करू आणि रिडक्शन हाफ इक्वेशन ला 2 ने मल्टीप्लाई केले म्हणजे 10 10 इलेक्ट्रॉन दोघ साइडला बॅलन्स होतील तीच असणारी पुढची स्टेप मल्टीप्लाई ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन बाय 5 एंड रिडक्शन हाफ इक्वेशन बाय 2 बॅलन्स द चार्जेस एंड देन ऍड हाफ इक्वेशन दोघ साइडला ऑक्सिडेशन हाफ ला मी बघा 5 ने मल्टीप्लाई केलं तर हे इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये येते रिडक्शन आपल्या 2 ने मल्टीप्लाई करायचे तर हे ह्या फॉर्म मध्ये येणार आहे दोघ साइडला अपोजिट साइडला जे इक्वल आहेत ते कॅन्सल करून टाका अपोजिट साइडला इक्वल टर्म ज्या ज्या आलेल्या आहेत जसं 10 इलेक्ट्रॉन कॅन्सल 16H प्लस आणि 10H प्लस म्हणजे या 16 मधून हे 10 गेले ते इथे 6 उरणार म्हणून मला फायनल जे इक्वेशन मिळेल बॅलन्स इक्वेशन मिळेल या दोघांच्या ऍडिशनने ते काय मिळणार आहे 5H2C2O4 आहे म्हणजे पहिले आपण ह्या रिएक्टंटचा विचार करू कॅन्सल केल्यानंतर काय होतंय 5H2C2O4 2MnO4 16 मधून हे 10H प्लस गेले तर 6H प्लस 10 इलेक्ट्रॉन कॅन्सल ते लिहिण्याची गरज नाही आता रिएक्टंट मध्ये कोण उरलाय 10CO2 2Mn2 प्लस 8H2O ओके त्यापैकी सर्व रिएक्शन बॅलन्स होते आणि ही रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स झाली इन ऍसिडिक मीडियम आता पुढची आता ही रिएक्शन दिली आहे बेसिक मीडियम मध्ये बॅलन्स करायची आहे पुन्हा त्याच पद्धतीने सर्वात पहिले अनबॅलन्स इक्वेशन लिहून घ्या त्यांच्यात प्रत्येकाचे ऑक्सिडेशन नंबर असाइन करा आणि दोन इक्वेशन हाफ इक्वेशन मध्ये त्यांना डिवाइड करा ऑक्सिजन माहितीच असतो आपल्याला -2 असतो OH -1 घ्यायला लावला कारण ऑक्सिजन -2 आणि एच +1 +1 -2 म्हणजे ओव्हरऑल OH किती झाला -1 3 × -1 -3 इज इक्वल टू ज्या साइडला पाठवला +3 2 × -2 -4 इज इक्वल टू ज्या साइडला पाठवला +4 मधून 2 गेले +2 3 × -2 -6 -6 इकडे पाठवताना +6 झाला +6 मधून 2 गेले +4 आणि इथे विस्मत 0 पुन्हा बघूया +3 2 0 कमी झाला म्हणजे +3 चा 0 झाला ऑक्सिडेशन नंबर कमी झाला म्हणजे ही रिडक्शन हाफ इक्वेशन येणार हे बघा आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन +2 चा +4 झाला इन्क्रीज झाला म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून बघा ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आपण SN साठी लिहिलं आणि रिडक्शन हाफ इक्वेशन आपण Bi साठी लिहिलं नेक्स्ट स्टेप बॅलन्स ऑक्सिजन आयटम बाय ऍडिंग 1H2O टू द लेफ्ट हँड साइड ऑफ ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन अँड 3H2O टू राईट हँड साइड का हे बघा इकडे ऑक्सिजन किती आहेत 2 इकडे किती आहेत 3 म्हणजे ऑक्सिडेशनच्या लेफ्ट हँड साइडला 1H2O ऍड करावं लागेल तर 3 ऑक्सिजन बॅलन्स होतील या साइडला 3H2O आहेत या साइडला 3 ऑक्सिजन आहेत या साइडला 1 पण ऑक्सिजन नाहीये म्हणून मला ह्या साइडला म्हणजेच रिडक्शन ऑफ रिएक्शनच्या राईट हँड साइडला 3H2 ऍड करावे लागतील म्हणून तेच लिहिलंय बघा आपण 1H2 टू लेफ्ट हँड साइड आणि 3H2 टू द राईट हँड साइड ऑफ रिडक्शन ऑफ इक्वेशन तर ह्या पद्धतीने रिएक्शन ही ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन या पद्धतीने येतील इकडे 1H2 इकडे 3H2 बॅलन्स आता स्टेप 3 बॅलन्स हायड्रोजन आयटम्स बाय ऍडिंग 2H+ टू द राईट हँड साइड ऑफ ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन अँड ऍडिंग 3H+ टू द लेफ्ट हँड साइड ऑफ रिडक्शन हाफ इक्वेशन ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनच्या आता इथे बघा हायड्रोजन किती आहेत 2 आहेत इकडे काहीच नाही म्हणून मला ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनच्या राईट हँड साइडला 2H+ द्यावी लागली इकडे किती एच आहेत 3 तर इकडे 6 आहेत 3 × 2 = 6 म्हणून इकडे 3 कमी आहेत म्हणून मला इकडे 3H+ ऍड करावं लागले म्हणून रिडक्शन हाफ रिएक्शनच्या लेफ्ट हँड साइडला 3H+ ऍड केले मग आपल्याला नवीन हे इक्वेशन्स मिळतील आता यामध्ये ऑक्सिजन बॅलन्स झाले हायड्रोजन बॅलन्स झाले आता इलेक्ट्रॉन बॅलन्स करूया आता इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी चार्जेस बघूया या साइडला किती आहेत इकडे -2 इकडे -2 आणि +2 झाले 0 बरोबर म्हणजेच मला या साइडला अजून 2 इलेक्ट्रॉन ऍड करावे लागतील त्यावेळेस -2 - -2 इक्वल होतील ओके काय की बघा इकडे -2 आहे इकडे -2 + 2 म्हणजे इकडे 0 झाले म्हणजे इकडे चार्जेसच नाहीये म्हणून मला अजून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनच्या राईट साइडला ऍड करावे लागतील इकडे 3 पॉझिटिव्ह इकडे 0 आहे
मला 3 पॉझिटिव कॅन्सल करायचे आहेत म्हणून मला रिडक्शन हाफच्या लेफ्ट हँड साइडला 3 इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे आहेत. नाउ ऍड 2 इलेक्ट्रॉन्स टू द राइट हँड साइड ऑफ ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन एंड 3 इलेक्ट्रॉन्स टू द लेफ्ट हँड साइड ऑफ रिडक्शन हाफ इक्वेशन. मी ऑलरेडी तुम्हाला बोललो की ऑक्सिडेशन म्हटलं तर नेहमी त्याच्या प्रोडक्ट साइडलाच इलेक्ट्रॉन ऍड करतात आणि रिडक्शन म्हटलं तर नेहमी त्याच्या रिएक्टिव्ह साइडलाच इलेक्ट्रॉन ऍड करतात. कारण की ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, म्हणून इकडे 2 इलेक्ट्रॉन आणि इकडे 3 इलेक्ट्रॉन जर आपण ऍड केले तर चार्जेस दोघं साइडला इक्वल होतात. त्यापैकी जेव्हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये आता आपण हायड्रोजन बॅलन्स केली, ऑक्सिजन बॅलन्स केली आणि चार्जेस बॅलन्स केली. पण पुन्हा इलेक्ट्रॉन्स बघा, इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथे 3 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे आता पुन्हा ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनला 3 ने तर रिडक्शन हाफ इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 6-6 इलेक्ट्रॉन बॅलन्स होतील. ओके, ओव्हरऑल पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया, ओव्हरऑल पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला इक्वेशन्स या पद्धतीने मिळतील. आणि दोघं इक्वेशन्स ऍड करूया. ऍड करताना 6 इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन 6H प्लस 6H प्लस कॅन्सल. त्या पद्धतीने ही रिएक्शन आपली इथे कंप्लीट होते आणि ही रिएक्शन बॅलन्स होते. आता इथे H प्लस उरलेच नाहीयेत. सपोज उरले असते तर आपल्याला तेवढे OH मायनस पण ऍड करावे लागले असते. ओके, पण इथे H प्लस कॅन्सल झाले म्हणून OH मायनस सुद्धा कॅन्सल झाले असते. ओके, सपोज जर इथे H प्लस कुठे उरले असते तर दोघं साईडला तितकेच OH मायनस आपण ऍड केले असते जसं बेसिक मीडियम मध्ये आपण मागे केलं होतं सेम तसंच. पण इथे H प्लसच कॅन्सल होऊन जात आहेत म्हणून इथे OH मायनस ऍड करण्याची स्टेप आली नाही आणि इथे रिएक्शन बॅलन्स होऊन जाते. आता लास्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, असाइन ऑक्सिडेशन नंबर टू द अंडरलाइन स्पेसिस अँड राईट द स्टॉप नोटेशन कंपाउंड. इनचं ऑक्सिडेशन स्टेट शोधायचं आहे, सिम्पल आहे. क्लोरीन मायनस वन असतो, थ्री इन टू मायनस वन मायनस थ्री, मायनस थ्री तिकडे पाठवला प्लस थ्री. तसंच हा मायनस टू मायनस टू तिकडे जाईल तर प्लस टू, कारण की क्लोरीन मायनस वन असतो. टू इंटू मायनस वन मायनस टू, मायनस टू तिकडे गेला प्लस टू. ऑक्सिजन मायनस टू, सेव्हन इंटू मायनस टू मायनस फोर्टीन, मायनस फोर्टीन तिकडे गेला प्लस फोर्टीन. प्लस फोर्टीन मधून फोर गेले प्लस टेन, प्लस टेन ला दोन ने डिवाइड केलं प्लस फाईव्ह. मायनस सिक्स, मायनस सिक्स तिकडे प्लस सिक्स, प्लस सिक्स मधून दोन गेले प्लस फोर. थ्री इंटू टू मायनस ऑक्सिजन मायनस टू असतो, थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स, मायनस सिक्स मधून थ्री गेले प्लस थ्री. ओके, तिकडे गेल्यावर प्लस थ्री होऊन जाईल तर मायनस थ्री. स्टॉक नोटेशन लिहूया. हे जे ऑक्सिडेशन नंबर आहेत ना, हेच रोमन मध्ये त्या मेटलच्या पुढे लिहून द्यायचे. हेच ऑक्सिडेशन नंबर रोमन मध्ये त्या मेटल्सच्या पुढे लिहून द्यायचे ब्रॅकेट मध्ये. जसं एयूचे ऑक्सिडेशन स्टेट प्लस थ्री म्हणून त्याचं स्टॉक नोटेशन बघा, एयू थ्री सी एल थ्री. मग हे तर सिंपल आहे, इथे प्लस टू येतो तुम्ही लिहू शकतात एस एल टू सी एल टू. इथे फाईव्ह येतो तुम्ही फाईव्ह लिहायचं आहे, व्ही टू फाईव्ह ओ सेव्हन फोर मायनस. इथे फोर आहे तर पीटीच्या पुढे फोर लिहायचं आहे, थ्री आहे तर एसच्या पुढे थ्री लिहायचं आहे. त्या पद्धतीने आपण रेडॉक्स रिएक्शनच्या सुद्धा ऑक्सिडेशन रिडक्शनशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट होत्या त्या आपण बघितल्या आणि एक्सरसाइज आपण कम्प्लीट केली. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. एन्जॉय सायन्स.